महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। शिंदेवाडी सरपंच व ग्रामसेवकांच्या कामात कसूर, प्रहार पक्षाचा आरोप। मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील सरपंच व ग्रामसेवकांनी कामात कसूर केल्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप आहे। चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र शिंदेवाडी येथील गावात कोरोनाच्या युद्धात सरपंच व ग्रामसेवकांनी कामात कसूर केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे शाखा अध्यक्ष पोपट माने यांनी केला आहे। या संदर्भात तक्रार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांना निवेदन देण्यात आला आहे। कोरोना विषाणूच्या संसर्गाचा राज्यभर फैलाव होत आहे, मात्र येथील सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने गैरहजर असतात, त्यामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ झाली असून रोष व्यक्त केला जातोय। दाखले व इतर कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे नागरिकांना नुसते हेलपाटे मारावे लागतात। तसेच ग्रामपंचायतीमध्ये व 14व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। गावाचा विकास खुंटला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात शून्य उपाययोजना झाली आहे, त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे। महानकारी न्यूज साठी मिरजहून परशुराम बनसोडे। मी पोपट पडलर माने, तालुका मिरज, जिल्हा सांगली, मुक्काम बोर्ड शिंदेवाडी। शिंदेवाडीचे रहिवासी असून कोरोना विषाणूच्या सतर्कमुळे व ग्रामस्थांना भयंकर त्रास होत असून तरी ग्रामसेवक वारंवार गैरहजर असून व गावात मोठ्या प्रमाणात असून ग्रामसेवक एक दोन महिने सतत गैरहजर असून आम्ही काल विश्वजीत कदम यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी पूर्णपणे गावाची चौकशी करून व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून तरीही देखील याची दखल न घेतल्यामुळे बीडीओने आता आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना मागणी अर्ज देऊन तरी पण आमच्या 353 गुन्हा दाखल केलेला असून आम्ही आमचं पहार पक्षाच्या वतीने आम्ही नाही झालं तर आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, मी प्रहार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काल माननीय विश्वजीत कदम साहेब आले असताना शिंदेवाडी येथील जो गैरप्रकार चालू आहे ग्रामपंचायतीमधील, नागरिकांची हेळसांड होत आहे आणि ग्रामपंचायत गट विकास आपले ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायतीमधील आपले हे सतत गैरहजर असून तेथील लोकांची गैरसोय होत, कागदपत्रे कुठली वेळेवर मिळत नाही आहेत तेथील, आणि शौचालयाचा विषय आहे आणि ग्राम आपले शिंदेवाडीचा कोणताही विकास अजून तर झाला नाही, तो लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रहार पक्षातर्फे काल निवेदन दिले माननीय विश्वजीत कदम साहेब यांना, त्यात लवकरात लवकर चौकशी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। ग्रामसेवक व सरपंच नेहमी गैरहजर असतात,